नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे व जयेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने लोकोपयोगी कामाचा भूमिपूजन सोहळा मोठागाव डोंबोली पूर्व येथे पार पडला. तसेच डोंबोली स्टेशन परिसर सुशोभीकरण करण्याचा कामाचा भूमिपूजन सोहळा व प्रभागात आरोग्यवर्धनी केंद्रचा दवाखाना या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. अशा विविध कामाचा भूमिपूजन दीपेश म्हात्रे व जयेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने पार पडला. आरोग्यवर्धनीचे 2 केंद्र उभारले जात असून या केंद्रात अल्पश्य दरात म्हणजेच 1 रुपयामध्ये आरोग्यसेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर OPD व औषधी मोफत असणार आहेत. लोकांना आरोग्याची सेवा देण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत असून असे दीपेश म्हात्रे यांनी भूमिपूजन प्रसंगी सांगितले. दीपेश म्हात्रे यांची प्रभाग समस्याबाबत गांभीर्याने घेत शासनाकडे पाठपुरावा करत प्रभाग नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या आहेत. त्यामुळे प्रभाग नागरिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी व महिला आघाडी यावेळी यांची उपस्थिती होती. लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिन्याभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहे. आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे 2 केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे. त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे. या आरोग्यवर्धिनी जी केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरामध्ये म्हणजे 1 रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर OPD असेल, औषधं असतील, हे देखील मोफत असणार आहे. हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे. माणसं डोंबिवली स्टेशन जो परिसर आहे याच्यामध्ये 3 लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना मकास असं वातावरण दिसतं, पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग, त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे. आणि रवी पाठक साहेबांचं देखील मी अभिनंदन करेल, त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि स्वच्छ होईल. आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत, मी त्यांचा देखील अभिनंदन करीन. ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील, आमच्या महिला विभाग प्रमुख, शहर प्रमुख असतील, यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि याला आम्हाला सहकार्य केलं. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, डोंबिवली. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320